मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे, कनिष्ठ लिपिक भरती 2019. तर मित्रांनो, या पदांची स्कोअर लिस्ट ही महापरीक्षा पोर्टलवर आलेली आहे आणि आपण सर्वांनी बघितलेली असेल सुद्धा. तर मित्रांनो, स्कोअर लिस्ट आल्याच्यानंतर नेमका कट ऑफ हा कशा प्रकारचा असणार आहे त्यावर माहिती देणारा हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ. तर मित्रांनो, हा कट ऑफ आपण सामाजिक आणि समांतर आरक्षणाप्रमाणे जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, बरेचसे फरक हे पडलेले आहेत, स्कोअर लिस्ट आपण बघितलेली आहे आणि बरेचसे हाय गुण घेऊन विद्यार्थी हे टॉपर आहेत. तर मित्रांनो, कनिष्ठ लिपिक एकूण 266 पदं होतं आणि प्रवर्गानुसार इथे मी पदं खास आपल्या सर्वांकरता पुन्हा एकदा दाखवत आहे. तर 81 पदं ही ओपन करतायत आणि प्रत्येक प्रवर्गाची पदं इथे दिलेली आहेत. यानंतर आरक्षणाचा शाळा परीक्षेचं स्वरूप हे अशा प्रकारचं होतं. आरक्षणाची स्थिती राज्यामध्ये सध्या अशा प्रकारची आहे. तर मित्रांनो, ओपनचा कट ऑफ आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो, आपण ओपनचा कट ऑफ काढलेला आहे. जी स्कोअर लिस्ट दिलेली आहे त्या स्कोअर लिस्टचं आपण डिवायडेशन केलेलं होतं आणि सर्वात जे जास्त गुण घेणारे विद्यार्थी आहेत त्यांची रँक आपण केलेली होती. तर 81 जागा ओपनसाठी आहेत आपण बघितलेलं आहे आणि पहिले जे टॉपर 81 आहेत ते सर्व ओपनमध्ये जाणार आहेत आणि 81 वा उमेदवार हा 172 गुण घेणार आहे. याचा अर्थ असा आहे मित्रांनो की 172 गुण वर ओपन हे क्लोज होणार आहे. यानंतर सर्वसाधारणपणे त्याच्या आसपास बाकीच्या प्रवर्गाचे उमेदवार हे राहतील. तर ओपनचा कट ऑफ हा 172 गुण लागणार आहे हे निश्चित आहे. फिमेलचा 152 असेल ओपनमधून, एक सर्व्हिसमॅनचा 120, स्पोर्ट्स 144, प्रकल्पग्रस्त 144, त्यानंतर भूकंपग्रस्त 146, अंशकालीन 140, त्यानंतर अपंग बांधवसुद्धा आहेत 266 4% त्यांना जागा आहेत, 146 त्यांचा कट ऑफ लागेल आणि अनाथांना ओपनमधून 1% आरक्षण आहे, त्यांचा 142% कट ऑफ हा असेल. यानंतर पुढच्या प्रवर्गाकडे जाऊया. OBC अतिशय महत्त्वाचा प्रवर्ग आहे, जबरदस्त कॉम्पिटिशन या प्रवर्गामध्ये असते. तर जनरलसाठी 166 गुण, फिमेल OBC मधून 152 गुण, एक सर्व्हिसमॅन 112, फिमेलचा अजून थोडाफार खाली येऊ शकतो, स्पोर्ट्स 146, प्रकल्पग्रस्त 142, अंशकालीन 2% रिझर्वेशन 144 OBC मधून, अर्थक्वेक 144 आणि अंशकालीन कर्मचारी 136 गुण. यानंतर SEBC जवळपास जनरलच्या रेंजमध्येच असते. जनरल SEBC मधून 164 गुण, महिला SEBCच्या 142 गुण, त्यानंतर माजी सैनिक 106, खेळाडू 142, प्रकल्पग्रस्त 144, भूकंपग्रस्त 142 आणि अंशकालीन कर्मचारी उमेदवार 144 गुण SEBCमध्ये. बऱ्याचशा उमेदवारांची रिक्वेस्ट होती, डिमांड होती, कमेंट्स आलेल्या होत्या की आता स्कोअर लिस्ट लागलेली आहे तर कट ऑफ हा कशा प्रकारचा असेल. तर मित्रांनो, त्यावर आधारित हा कट ऑफ आहे. EWS जनरल 164 गुण, फिमेल 146, माजी सैनिक 110, खेळाडू 142, प्रकल्पग्रस्त 146, भूकंपग्रस्त 142 आणि अंशकालीन 138 गुण. यानंतर SBC स्पेशल बॅकवर्ड क्लास, जनरल 170, कारण एकच होती जनरल, सर जनरलमध्ये SEBCची 170 जाईल. यानंतर SC जनरल SEmधून 156, फिमेल 142, एक सर्व्हिसमॅन 112, स्पोर्ट्स 138, प्रकल्पग्रस्त 140, भूकंपग्रस्त 138 आणि अंशकालीन 134 गुण. तर मित्रांनो, पुढची कास्ट बघूया. ST जनरल 152, फिमेल 136, एक सर्व्हिसमॅन 116, स्पोर्ट्स 136, प्रकल्पग्रस्त 116, भूकंपग्रस्ताला जागा नव्हती ST मधून, अंशकालीन 10% रिझर्वेशन आहे, 138 गुणावर कट ऑफ ST चा लागेल. यानंतर VJ मध्ये सर्वच आहेत. जनरल 160, फिमेल 146, एक सर्व्हिसमॅन 126, प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त आणि खेळाडू यांना जागा नव्हत्या आणि अंशकालीन 138 गुण. NT साठी जनरल 158, फिमेल 144, एक सर्व्हिसमॅन 116, स्पोर्ट्स 137, प्रकल्पग्रस्त 140 आणि अंशकालीन 10% 138 गुण. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा कट ऑफ असणार आहे कनिष्ठ लिपिक या पदांचा. तर ती माहिती जी होती ती तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे, नक्कीच आपल्याकरता उपयुक्त असेल. धन्यवाद.